गेले चार दिवस या सर्वांग सुंदर ग्राउंडवर संपन्न झालेल्या या सोहळ्याकडे बघून खरंच आनंद होतोय की एवढ्या मोठ्या संख्येने तरुण एकत्र येतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडतात. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमच्या प्रतिष्ठानचं नावच आहे शिवसंघर्ष. खरं तर आतापर्यंत आपण सातत्याने छत्रपतींचं नाव घेतोय. छत्रपती आपण विचारपीठावर ठेवून त्यांची पूजा करून आपण त्यांच्या समोर नतमस्तक होऊन प्रत्येक कार्याची सुरुवात करतोय. आणि अशी काही प्रतिष्ठानं असतात की ज्यांचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात होते. अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला तो आता सध्याच्या पिढीकडून अभिप्रेत आहे. ज्या पद्धतीने ते लढले भिडले नडले स्वराज्याची मूर्त म्हणून रोवली आज त्याच पद्धतीने जर छत्रपती इथे असते तर त्यांनी काय केलं असतं हे जर आपण नजरेसमोर आणलं आणि त्या पद्धतीने जर आपण सगळे एकत्र झालो म्हणजे क्रिकेटसाठी एकत्र आपण येतोय खूप मोठ्या संख्येने ही तरुणाई एकत्र येते हे खूप चांगलं आहे. पण येताना जर आपण निश्चित ध्येय ठेवून आलो आणि वर्षातून एकदा न येता जर वर्षभर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कार्यरत झालो तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडायच्या त्याच गोष्टी घडताना आपण पाहून जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कडेलोट केला असता तर आपण किमान त्यांच्या समोर डोळ्यात डोळे घालून आपण पाहायला शिकलं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे निर्भीडपणे आपण उभं ठाकलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर शिवाजी महाराज ज्या वेळेस लढायला जायचे तर ते लढायला जात नव्हते तर ते मृत्यूला सामोरे जायचे. एकतर मरणार या ध्येयातून तो द्यायचे म्हणजे घाबरणं हा त्यांच्या रक्तामध्ये तो गुण नव्हता. आम्ही मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये घाबरतोय प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय आणि त्यानंतर त्या गोष्टींना सामोरे जातोय. ही सगळी जी शक्ती आहे न घाबरण्याची ती तुमच्यामध्ये सगळ्या तरुणांमध्ये यावी आणि त्याचबरोबर तुमची जी सगळी संध्याकाळ ज्या तरुणांची जी संध्याकाळ आहे ती ज्यांची मैदानावर जाते ती खर तर खूप चांगली तरुणाई असते म्हणजे ते नशीबवान असतात. तुमची सगळ्यांची संध्याकाळ ही मैदानावर जावीच पण त्याचबरोबर आमचे मित्र अमोल पाटील यांनी सांगितलं की अति क्रिकेट झालं की काय होतंय म्हणजे सध्या आपण 100% जर क्रिकेट खेळायला लागलो आणि त्यामध्ये जर वाहत गेलो तर जे दुष्परिणाम आहेत ते आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि एकूणच आपल्या सामाजिक जीवनावर होत आहे आणि म्हणून ते सगळं लक्षात घेऊन अशा पद्धतीने जे सामने भरवणारे प्रतिष्ठानं असतात त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणजे गेली सलग एवढी वर्ष ही मंडळी या स्पर्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने आयोजन करताय कुठलंही गाळबोट न लागता अगदी चांगल्या प्रकारे त्या स्पर्धा पार पडतंय. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या थोडेच आहेत. मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या अंगातील एक तरी गुण त्यांचा एका गुणाचा अंश तरी आमच्यामध्ये यावा असं बोलून इथेच थांबतोय. धन्यवाद.